आपलं घर, आपलं शरीर, आपला वार्ड, आपलं घर निरोगी बनवा, लस घ्या, लस घ्यायला वा. ह्या पा मी घेतली, तीन टीम जेवायलो चुरून खालो. हा हे लक्षात ठेवा, मोफत है म्हणून कोणाही चान्स सोडायचा नाही. कलेक्टर साहेब, तहसीलदार, सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, हे सगळ्याला सहकार्य करा, एकमेका करू. आपण जर गेलो तर आपला कुटुंब, आपलं घर उन्हात उभं राहील याची काळजी ठेवा. संपलं कीर्तन, कीर्तन करून काय उपयोग आहे? हा समाज जर सुधारणा गेला काय उपयोग आहे? नाही काय उपयोग काय? फवारणी केली तर किडे मरावे, फवाऱ्यातूनच किडे. बरोबर आहे का चुक? राग यालाय का? आणि आला तर काय करणार आहात सांगा ना. आता पैसे मला किती मागाव कळना, कीर्तन करायलो आमचं घर सुधरालंय. कीर्तन गायलं का? बायकू गोबूचे गोबू, लेकर टर झोपाले. कीर्तन गायलं का? आमचा संसार सुधरावा का समाज सुधरावा? बोला, काय सुधारला पाहिजे? समाज सुधारला पाहिजे. मुलीची काळजी घ्या माय बाप, हा तरच तुम्ही एवढा चार महिन्याच्या तुरमास केला ना त्याचं सार्थक झालं. एक काही भिंगरीचं टोपण फटलं नाही पाहिजे, लाज वाटली पाहिजे चिपडी यायला, कुकडी यायला. ह्या टोचक्यात माई घालतो धरू, तुला लाज वाटती पिस्तोल्या? हा ज्या बायकून माय सोडली, बाप सोडला, गोत्र बदललो, हा तिच्या खुरपण्याच्या मजुरीच्या पैशावर तू दारू पितोस? बरोबर आहे का चुक? हे उपयोगच नाही महाराज. 77-19 गाडी नंबर आहे पुढे उभा राहिली, एक डबी राहिली तिथं, फक्त एक डबी, आणि एका डबीमध्ये एकच गोळी राहिली. ती गोळी कुठंच भेटत नाही, ती गोळी ह्या गबरूकडे भेटते. आणि गोळी अशी आहे, गोळी बाईनं खाची गुण नवऱ्याला येते. हाय जाणण्यात असा डॉक्टर हाय का? ह्यापा हे मधू आहे. हा फक्त ज्या बाईचा नवरा दारू पितय तिनं हातवरी कर म्हणाव. बघा अवलगाव दारू मुक्त आहे. एक काही बाईनं हातवरी केला नाही, आणि हातवरी केल्या हिचा बुगाच. बरोबर आहे का चुक? अरे लक्षात, अभंगाच पहिलं चरण किल्लर झालं लोक पडलं का लगा. मग अंग जर हरिरूप जर झालं त्याची अवस्था प्रेमी छंद नाचे डोले. प्रेमी छंद
दुसरं आणि बरोबर 11 अर्थ असा नाही कवाई चालू होऊन काही हो. बघा प्रेम आहे छंदे, प्रेम पाहिजे. आई वडिलावर प्रेम ठेवा, भावावर प्रेम ठेवा, गावावर प्रेम ठेवा, संतावर प्रेम ठेवा, देशावर प्रेम ठेवा. तुम्ही वाया जाणार नाही. आणि एक सांगायलो तुम्हाला, 12 तासामध्ये बाप आणि मुलगा 5 मिनिटं एकत्रित बसलो पाहिजे. भाऊ भाऊ 7 मिनिटं बसले पाहिजे. सासासुना 10 मिनिटं बसल्या पाहिजे. जावा जावा 15 मिनिटं बसल्या पाहिजे. बघा त्या घराचा सुगंध सुटतय. गावाला विकास येत नाही, गावाला विकासाची गंगा येते. ही गरज आहे सध्या काळाची. प्रेमे छंदे नाचे डोली. हा आता तुम्ही एवढं करायला येत ना, प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. चला आता एवढे भजने गालेत बघा ना, एवढं आवड आहे, एवढं प्रेम आहे. प्रेमे छंदे नाचे डोले. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, आतो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. हे नाचालो तब छंदे वेळा झालो, तब छंदे पंढरपूरच्या 65 एकर मध्ये समाज जमलाय. काय वातावरण बनलं म्हणतात. आज बनवायची गरज नाही. आणि प्रमाणात प्रमाण 3 दिले. आणि सप्त्यातलं काम असो की लग्नातलं काम असो,
80% काम माझे तरुण तडपदार तरुण नो युवक म्हणून करतात. हा म्हणून तरुणाला सहकार्य केलं पाहिजे. म्हाताऱ्याने होतय काय हा पाण्याची घागर आणि म्हणले तर बरोबर आहे का चूक आहे. म्हाताऱ्याने काही माझ्या बापाला चापट आणली नाही पण वस्तुस्थिती सांगायलो. म्हणून आपल्या गावचा तरुण सुधारला पाहिजे. वार्ड सुधरल आणि विकासाची गंगा घरात येईल. इथं घडाले ना आणि कीर्तनाला नाचणारे तरुणच पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तनला निघालं ना पद्धतशीर निघालं पाहिजे टाईट. कसाही खैरा द्यावून निघायचं नाही. कुठं लुंगीच घालून बनीवर रचन उचल्या निघाल्या. कीर्तन कळालं ना चला हरपले देहभाव. ऐका उस्मानाबाद जिल्हा 12 वाड्या आणि 13 ढोकी. तिथं ओबीसीचा माणूस आणि कुंभाराचा माणूस त्याचं नाव गोरोबा काका कुंभार. ऐका गोरोबा काकानं चिखल तुडवायचा आणि बाईनं पाणी आणून द्यायचं. भजन्या शेताला गेला पाहिजे आणि भजनीने भाकर नेली पाहिजे. हा महाराज आणि महाराजीन कामात यस्त पाहिजे. तुमचा संसार मस्त होईल. बरोबर आहे का. मृदंग्या जर शेता गेला तर मृदंगीन मागच पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे का. लक्षात ठेवा हा आपला देश मातीत गेला. हे खैरादी पोळे शिकलेले आहेत ना. काम नाही काही नाही. करळ कळना शेव कळना उग मोबाईलाचा झटका आणि शेताला चक्रा. हा तू कोण आहेस. तू आदित्य ठाकरेस काय. नखरा करायला सुद्धा घनसावंगीचे लोक आवलगावात दाढी करायली कमी पैसे म्हणून आणि आवलगावचे घनसावंगीला सांगली चांगली करताय. तुही मिरवणूक आहे. हा गाव नखरा शेळीचं लग्न आणि म्हैस ओवाळणी. बरोबर आहे का चूक आहे. हे नखरे बंद करा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. हा आणि गडी जर शेताला गेला लक्षात आलं ना तर घरामध्ये माझ्या माईनं माझ्या बहिणीनं आणि माझ्या मुलीनं टीव्ही लावली नाही पाहिजे. बघा महाभारत नवरदेवाचं नाव धृष्टराष्ट्र आणि नवरीचं नाव गांधारी. लग्नामध्ये तेच नवरदेव नवरीनं बघितला. पती नवरदेव होता आंधळा. कसा होता आंधळा. त्याला टेजवर चौरंगा उभं राहायचं की नाही. असं लागलं तराटा करायला डोळ्याचा. कोण कोण. नवरदेव. ती नवरी म्हणली दिदी ओ मार भाऊन बघितलं नाही माय. ते म्हणजे काय झालं आंधळ की कीर्तन कळलं का. हा पण करवली हुशार होती. करवलीनं आंतरपट फाळला आणि नवरीच्या हातात दिला. नवरीने डोळे बांधले. आदर्श घ्या कीर्तनातून. आपल्या मालकानं जग बघितलं नाही. त्या नवरीनं जग बघितलंच नाही. तिचं नाव गांधारी. बरोबर आहे का चूक आहे. हा म्हणून चांगलं वागा निर्वेशनी बना. हे आगाव नखरे झिंडंग तिंडंग बंद करा. हा हे लक्षात ठेवा. गोरोबा काका चिखल तुडू लागले आणि आई साहेब पाणी देऊ लागले. बघा चिखलातला पाय निघाला आणि मुलाच्या मानवर पडला. चिखलाचा रंग बदलला. मी म्हणत नाही. नवलाची गोष्ट
ऐक सखे पाई नवलाची गोष्ट सुना सुना ऐक सखे नवलाची गोष्ट ऐक सखये बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी रा
हरपले या बाई इथं कीर्तन आहे दुसरं चरण. लेकरू कशात पाय पडलाय आणि लेकराचं काय झालंय या पा विषयी विषय तो त्यांचा किंवा लोभदली नादी असं तुम्हाला कळालं पाहिजे. कीर्तन दीड तास झालंय का दोन तास झालंय हा हे कळालं नाही पाहिजे. हरपले देह भाव साडे दहा वाजली आणखी दोन तस दोन चरण राहिले. मग एवढं करते वेळेस एक निष्ठा ठेवा आपल्या गावावर, आपल्या देवावर, आपल्या संतावर, आपल्या आई वडल्यावर. एवढं मी म्हणत नाही अभंगाचं तिस एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा, एकावर मी बोलायलो. ह्या पा आपुला तो एक, एक गाऊ आम्ही एक तत्व नाम कळला का, एक धरला चित्ती एकविध भाव. ह्या पा एकावर बोललो एक. बघा ना एक देशी जीव कळा. गावात एकी ठेवा, घरात एकी ठेवा, कुटुंबात एकी ठेवा, भावा भावात एकी ठेवा, एक देशी. चला पुढे. अठरा पद्म वांडणार आपण आरती मध्ये ऐकतो, पण एक वांडणार अचानक ते रावणाच्या घरातल्या प्रतिनिधीच्या हातात सापडलं. त्याचं नाव कुंभकर्ण आणि वांडणाराचं नाव गंधमाद. गंधमाद धरलं ते लहान होत, कुंभकर्ण मोठा होता, त्यांना दाबायचं, त्यांना वाढणार चिर 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 कायच.
कुमकनानं सांगितलं एक कर, तू रावणाचा मन तुला सोडून देतो. हे म्हणला मरून जाईल पण कोणाचा? जवळी आकाश वर पडपाहे ब्रह्मगोळ त्रिभुवन खाए परिमे तुझीच वास पाहे का विठोबा. एकदेशी कसई मांड्या घालून बसा, फ्रेश रहा, मरगळी आयावणी बसू नका, बघू नका. हे कीर्तन निस्त इत मी दिसायलो नाही, तुम्ही आका महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात त्या पात्या दिसणार. बरोबर आहे का चूक आहे? आणि मग तुम्ही बरोबर आहे का चूक आहे? हा, सूर्यफूल खुडायल्यावणी होऊ नये, फ्रेश दिसलं पाहिजे कमळाच्या फुलासारखे. हे लक्षात ठेवा, हे दुर्लभण नाही. हा, म्हणून कसंही बसायचं नाही. एक देशी जीव कळा. वानरनं सांगितलं मरून जाईल पण रामाचा म्हणील. एक देशी ऐका पुढे दुसरा. रामचंद्र प्रभूची पत्नी मातोश्री सीतामाय रावणानं अशोकवनामध्ये ठेवलं. रावणानं सोनं सोनं आणलं कुंठला लंठनानं. त्यानं सांगितलं सीते फक्त माळ घाल. रावणाची मन ती म्हणली मरून जाईल पण रामाची. रघुकुल रीत सदा चली, रघुकुल रीत सदा चली, प्राण जाई पर वचन साहेबान अपेक्षेच्या पुढे दिलं म्हणून कुचकिट आई वाजू नका. झालं का? जान जाये प्राण जाये पण वचन होऊ द्या. एक देशी जीव कळा. हे पाहिजे तर कीर्तन चाललंय. चला अवल गावामध्ये आणि आपल्या शेत शिवारामध्ये एक पाखरू आहे. एक पाखरू आहे, त्याचं नाव बघा पावश्या. त्याला तुकाराम महाराज म्हणतात शातक. आठ महिने ते जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात आणि दोन्ही अवलगावाच्या शिवारामध्ये फिरत आहे. आठ महिने आणि त्याचं मस्तक तापत आहे, गरम होत आहे, पण ते जमिनीवरलं पाणी पेत नाही. वरुषव नाम घटा, वरुषव नाम घटा, वरुषव नाम घटा.
पहाते चातक नघे, चातक न पावशा नघे भूमी जळा, म्हणजे जमिनीवरलं पाणीच मोरून जाईल पण पाणी आकाशातलं पण पेणार. त्याला ओई जे तोन थेंबुटा पुढे तेच पाणी.